प्रणालीमधील माहिती घेणार आहोत. प्रथम मेनूला जाऊन सिटीजन लॉगिनने आपल्याला लॉग इन करावं लागेल. आपण रजिस्टर्ड युजर असाल तर आपल्याला रजिस्टर्ड युजर नेम आणि पासवर्ड टाकून कॅप्चा टाकावं लागेल, अन्यथा आपल्याला आधी रजिस्ट्रेशन करावं लागेल. सर्व इन्फॉर्मेशन टाकल्यावर सबमिट बटनला क्लिक केल्यानंतर आपण पोर्टलला आलेले आहोत. पोर्टलवर आल्यानंतर मेन्यूला क्लिक करून जे ॲप्लिकेशन आपल्याला ज्याच्यासाठी ॲप्लिकेशन आपल्याला करायचं आहे त्या ऑप्शनला आपल्याला क्लिक करावं लागेल. आपल्याला न्यू वॉटर कनेक्शन फॉर्म स्लम याच्यासाठी ॲप्लिकेशन करायचं असल्यामुळे त्याला क्लिक करा. आता आपल्याला स्क्रीनवरती वेगवेगळ्या डॉक्युमेंटची एक लिस्ट दिसत आहे. ही लिस्ट काळजीपूर्वक वाचून ॲक्सेप्ट बटनला क्लिक करावे लागेल. आता आपल्याला ॲप्लिकंटचा फॉर्म भरायचा आहे. ॲप्लिकंटची माहिती भरल्यानंतर आता आपल्याला कनेक्शन होल्डर किंवा साईट ॲड्रेसला जावं लागेल. या ॲप्लिकंटची माहिती भरताना एक लक्षात घ्यायला पाहिजे की ज्या ऑप्शनच्या समोर लाल स्टार किंवा अस्टेरिक्स मार्क्स असेल ते अनिवार्य किंवा कंपल्सरी एंट्रीज आहेत, ज्या युजरला एंटर कराव्याच लागतील. आणि जेथे जसे मिडलने येथे लाल अस्टेरिक्स किंवा लाल स्टार मार्क नाही आहे त्यामुळे अशा एंट्री स्किप केल्या युजरने तरीसुद्धा चालू शकेल. समजा ॲप्लिकंट कन्झ्युमर असेल तर ही टिक जी डिफॉल्ट सिस्टीमने केलेली आहे ती तशीच राहू द्यावी, अन्यथा अनटिक केल्यानंतर जी इन्फॉर्मेशन स्क्रीनवरती दिसत आहे ती युजरला भरावी लागेल. बिलिंग ॲड्रेसच्या बाबत सुद्धा असेच आहे. बिलिंग ॲड्रेस हाच साईट ॲड्रेस असल्यास ही टिक अशीच राहून द्यावी, अन्यथा जी इन्फॉर्मेशन जी माहिती स्क्रीनवर विचारलेली आहे ती इन्फॉर्मेशन युजरला भरावी लागेल. आता कनेक्शन डिटेलची इन्फॉर्मेशन भरावयाची आहे. कनेक्शन साईज पर्यंत सिलेक्ट करून घ्यावी. कुठल्या टाईपचं कनेक्शन आहे ते सिलेक्ट करावं लागेल. पर्पज ऑफ कनेक्शन काय होतं, ग्रुप कॅटेगरी कुठली आहे हे सिलेक्ट केल्यानंतर आता प्लंबरची सिलेक्शन आपल्याला करावयाचे आहे. गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट सिलेक्ट केले असल्यास ऑथॉरिटी नेम, ईमेल आयडी आणि कॉन्टॅक्ट नंबर द्यावे लागेल. प्रायव्हेट सिलेक्ट केलं तर प्लंबरची जी लिस्ट सिस्टीममध्ये अवेलेबल आहे ती लिस्ट युजरला सिलेक्शनसाठी अवेलेबल होईल. आणि त्या ती लिस्टमधला प्लंबर सिलेक्ट केल्यानंतर त्या विवक्षित प्लंबरचे कॉन्टॅक्ट नंबर आणि ईमेल आयडीज ऑटोमॅटिकली सिस्टीम फेच करून आणेल. आता आपल्याला नंबर ऑफ मेंबर्स टाकायचे आहेत. नंबर ऑफ मेंबर्सच्या केसमध्ये प्रायर 2000 आणि आफ्टर 2000 अशा दोन कॅटेगरीज आहेत. एका लिस्टमध्ये आपल्याला एका टाईपचेच मेंबर टाकता येतील. येथे आफ्टर 2000ची लिस्ट सिलेक्ट केली गेलेली आहे. मिनिमम 5 मेंबर्स हे अनिवार्य असल्यामुळे कमीत कमी 5 मेंबर्स टाकावेच लागतील. आफ्टर 2000च्या केसमध्ये ॲड्रेस प्रूफ हे आधार कार्ड किंवा रेशन कार्ड हे अनिवार्य असल्यामुळे ती इन्फॉर्मेशन भरली गेलेली आहे. ही इन्फॉर्मेशन भरल्यानंतर कन्फर्म टू प्रोसीड बटनला क्लिक करावे लागेल, जेणेकरून ही इन्फॉर्मेशन सिस्टीममध्ये रजिस्टर्ड होईल. सेल्फ डिक्लरेशन फॉर्मची एक फॅसिलिटी सिस्टीमने दिलेली आहे, त्याला क्लिक केल्यानंतर या बटनला क्लिक केल्यानंतर सेल्फ डिक्लरेशन फॉर्म सिस्टीम डिस्प्ले करेल. तो डाउनलोड करून तो फिलअप करून अपलोड करावयाचा आहे. आता डॉक्युमेंट सेक्शनमध्ये डॉक्युमेंट्स अपलोड करावयाचे आहेत. जे ज्या डॉक्युमेंटचे स्टेटस मँडेटरी असेल त्या ते डॉक्युमेंट्स हे अपलोड करणं अनिवार्य आहे, परंतु जे ऑप्शनल असेल ते युजरने स्किप केले तरी सिस्टीम प्रोसेसिंग करायला युजरला अलाव करेल. आता सेव आणि कंटिन्यू या बटनला क्लिक करावं लागेल. सर्व डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर आता पेमेंट सेक्शन आलेलं आहे. ऑनलाईन बटनला क्लिक केल्यानंतर स्क्रीनवरती ज्या इन्स्ट्रक्शन्स येतील त्या युजरला पाळून पेमेंट करावयाचे आहे. ऑफलाईन सिलेक्ट केल्यानंतर चलन जनरेट होईल. हे चलन घेऊन युजरला CFC काउंटरला म्हणजेच कॅश सिटीजन फॅसिलिटी सेंटरला जाऊन कॅश रिसिव्हिंग क्लर्कच्या डेस्कवरती पेमेंट करावं लागेल. सबमिट बटनला क्लिक करून हे चलन जनरेट होईल. सिस्टीमने कंटिन्यूचा मेसेजही दाखवलेला आहे.
कंटिन्यू फॉर पेमेंट केल्यानंतर आता चलन जनरेट झालेला आहे. त्याचबरोबर सिस्टीम कडून ॲप्लिकंटच्या ईमेल आय डीवरती न्यू वॉटर कनेक्शन स्लमच्या ॲप्लिकेशन सबमिशनचा एक ईमेल पाठवलेला आहे. चलन जनरेट झाल्यानंतर ॲप्लिकेशन हे पोर्टलवर दिसायला सुरुवात होईल, जेणेकरून ॲप्लिकंटला कळू शकेल की त्याचं ॲप्लिकेशन हे सबमिट झालेलं आहे. स्टेटस पेंडिंग आहे कारण अजून पेमेंट त्याचं झालेलं नाही. आता युजरला जे चलन जनरेट मगाशी झालेलं होतं